नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे धुलवड स्पेशल पाटवडी रस्याची रेसिपी तर चमचमीत आणि झंझणीत ही अशी पाटवडी रस्स्याची रेसिपी आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पाटवडी रस्सा बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य किंवा जिन्नस आपण सगळ्यात अगोदर बघून घेऊया तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याप्रमाणे इथे एक वाटी आपण बेसनचं पीठ याला चणाडाळ पीठसुद्धा म्हणतात तर हे घरगुती बेसनचे पीठ आहे त्याच पद्धतीने आपण इथे दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी एक टोमॅटोची पिवरी घेतली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल आवडत तर तुम्ही अवॉइड करू शकता पण अतिशय छान चव येते तर त्यासाठी मी एक टोमॅटो असं मिक्सरमध्ये फिरून बारीक केलं आहे इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथे मी साधारणतः दोन मोठे चमचे सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला बारीक चिरून आणि तीन ते चार कढीपत्ता असे बारीक चिरून घ्यायचे आहे कडीपत्ता हा सुद्धा ऑप्शनल आहे इथे आपण घेतलेला आहे दोन मोठे चमचे काळा मसाला तर हे काळं तिखट कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा चॅनलवर मी अपलोड केली आहे तर तुम्ही नक्की बघा खूप छान चव येते या काळ्या मसाल्यामुळे त्याचबरोबर आपण इथे एक चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे हे सुद्धा घरगुती लाल तिखट आहे आणि इथे आपण लसण आणि अदरकची पेस्ट घेतली आहे तर साधारणतः दोन छोटे चमचे लसण आणि अद्रकची पेस्ट आहे इथे आपण लागेल तसं तेल वापरणार आहे एक मोठा चमचा मी हिरवी मिरचीची पेस्ट घेतली तर हिरवी मिरची पेस्ट ही मी थोडंसं जिरे टाकून वाटवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा जिरं आणि मोहरी मिक्स वापरायची आहे तर चला मग सगळ्यात अगोदर एक बाउल घेऊया या बाउलमध्ये आपण एक वाटी बेसनचं पीठ काढून घेणार आहोत तर हे बेसनचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर हे बेसनचं पीठ तुम्ही न भिजवता डायरेक्टली ज्यावेळेस आपण वड्या बनण्यासाठी पीठ तयार करतो त्यावेळेस तुम्ही हटवून घेतलं तरी चालतं पण थोड्याशा स्मूद होत नाहीत त्यात गाठी होण्याची शक्यता असते तर त्यासाठी एक सोपी पद्धत म्हणून मी ते बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया तर वड्यांना खूप छान कलर येतो अशा प्रकारे जर तुम्ही पीठ तयार केलं तर आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूया तेल अगदी दोन चमचे टाकलेलं आहे इथे थोडंस तेल वापरायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकणार आहोत तर तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकायची त्याचबरोबर आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट घेतली होती तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं टाकून असं मोठं मोठं खलबत्यात ठेचून घेतलेलं आहे मी तुम्ही बारीक मिक्सरमध्ये फिरून घेतलात तरी चालेल पण ठेचून घेतलं की छान चव येते आता इथे आपण एक कांदा वापरणार आहोत जे दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते त्यातला थोडासा कांदा आपण यात वापरणार आहे तर यात कांदा नाही वापरला तरी चालेल फक्त लसण अद्रकची पेस्ट टाकली तरी चाललं आहे आपण आता हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घेऊया तर इथे आपला जो ला कांदा आहे थोडासा लालसर झाला आहे तर यात मी एक छोटा चमचा लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे तर लसण अद्रकची पेस्ट आपण वेगळी घेतली होती आणि जी जिरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट वेगळी घेतली होती करून तर इथे आता आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण हिरवी मिरची ऑलरेडी टाकल्यामुळं जास्त टाकायचं नाही आहे आणि थोडंसं अर्धा चमचा हळद पावडर आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा तर हे वड्यासाठी आपण पीठ किंवा जे बेसन म्हणतो ते तयार करून घेतं इकडे तर आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये आणि लागेल त्याची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे तर पाणी खूप जास्त यूज करायचं नाही आहे जसं आपण नॉर्मली बेसनसाठी खूप जास्त पाणी ठेवतो त्या पद्धतीनं पाणी न ठेवता आपल्याला फक्त अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आपण इकडे आणि याला थोडीशी चांगली उकळ फुटू द्यायची उकळ फुटली की मग जे आपण बेसनचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते पीठ यात आपल्याला ॲड करायचं आहे तर मी यासाठी सांगितलं की यात गाठी होऊ नये म्हणून मी इथे बेसनचं पीठ भिजवून घेतलं आहे तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्टली यात कोरडं पीठ टाकूनसुद्धा हे हटवून घेऊ शकता पण काय होतं बऱ्याचदा थोड्याशा गाठी राहण्याची शक्यता असते त्यामुळे असं थोडंसं भिजवून घेतलं की मग वडी थोडीशी स्मूथ होते म्हणजे त्याचं जे टेक्स्चर आहे ते जास्त खरबड होत नाही तर इथे बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि जोपर्यंत त्याचा एक गोळा होत नाही म्हणजे तितपत आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे तर सतत हलवत राहायचं नाहीतर मग बेसन खाली बुडाला छिटकतं तर त्यासाठी असंच हलवत हलवत हे बघा अशा प्रकारे एक घट्ट गोळा तयार झाला की मग गॅस बंद करायचा आणि हे पीठ आपल्याला आता थापून घ्यायचं आहे तर इथे मी एक परात घेतली आहे परातीला मी इथे तेल लावलेलं ला आहे तर तेल लावायचे किंवा तूप लावलं तरी चालेल आणि आता जो आपण बेसनचं पीठ आपण घट्ट करून घेतलेलं होतं ते पीठ इथे काढून घेऊया तर प्रॉपर आपण जसं बेसन बनवतो त्याच पद्धतीने करायचे आपल्याला इथे वड्या बाडण्यासाठी आणि गरम असतानाच याला थापून घ्यायचं जर खूपच जास्त पोळत असेल तर अशा प्रकारे वाटीने तुम्ही असं त्याला पसरून घेऊ शकता तर वाटीमुळं छान दबलं जातं आणि एक स्मूथ वडी आपली इथे तयार होणार आहे तर इथे आपण आता थोडंसं स्प्रेड झालं की मग आपण याला बेलण्याने सुद्धा असं लाटून घेऊ शकतो म्हणजे जेवढं पातळ तुम्हाला लाटायचं असेल तेवढं तुम्ही लाटून घेऊ शकता तरी ते परात मोठी आहे तर मी पूर्ण परात भर असं हे पसरून घेणार आहे पीठ आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पसरून घ्यायचं घट्ट झालं की मग ते व्यवस्थित पसरत नाही तर बघा छानपैकी मी पसरून घेतलेलं आहे तर आता आपण थोडंसं अजून कोमट पीठ असतानाच त्यावर आपण आता सुको खोबरं टाकून घेऊया तरी ते मी डेसिकेटेड कोकोनट वापरले तुम्ही साधं खोबरं जरी खिसून घेतलात तरी चालेल गरम असताना टाकल्यामुळं ते व्यवस्थित चिटकलं जातं तर त्यासाठी थोडंसं गरम असलं की मग आपण हे टाकून घ्यायचं त्यावरच थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि हे आता वडी बनण्यासाठी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर मग याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता पाटवडीसाठी जो रस्सा लागतो तो तयार करूया तर एका पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये आपण छानपैकी तेल टाकायचं थोडंसं नॉर्मलपेक्षा जास्त तेल यूज करायचं आणि त्यात जिरं मोहरी कडीपत्ता लसण अद्रकची पेस्ट टाकायची छान तडतडलं मग त्यात आपण कांदा ॲड करूया कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर इथे तरी आपली या रस्त्यावर आली पाहिजे तर त्यासाठी थोडंसं नॉर्मल नेहमीपेक्षा थोडंसं तेल ऑइल जास्त यूज करायचं इकडे आपल्याला आता यात मी कांदा तळा की मग त्यात एक टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे जेणेकरून याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक होते रस्ता थोडासा थिक होतो आता आपण त्यात सुको खोबरंही टाकूया तर हे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला बिलकुल कच्चा ठेवायचा नाही नाहीतर छान चव येत नाही रस्त्याला आणि इथे आपण जे काळं तिखट आपण बनवून घेतलेलं होतं ते काळं तिखट इथे वापरलं आहे मी आणि लाल मिरचीसुद्धा या दोन्ही रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत खूप छान कलर येतो तुम्ही त्या प्रकारे जर मसाले बनवलात तर बघा इथे आता व्यवस्थित मसाला परतून झाला की खूप जास्त अशी कोथिंबीर टाकायची छान फ्लेवर येतो कोथिंबीरचा आणि हा मसाला अगदी असं मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतत राहायचा आहे इथे बघा आता आपण पाणी टाकूया तर पाणी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जेवढे पातळ रस्सा बनवायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी फक्त दोन ते तीन व्यक्तींसाठी हा रस्सा बनवते तर त्या हिशोबानेच मी पाणी ॲड केलेलं आहे तर इथे आता आपण याला चांगली उकळ फुटू देऊया तर तुम्ही इथे बघू शकता की जो आपण मसाला बनवलेला होता त्या मसाल्यामुळं किती छान कलर येतो तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती काळा मसाला किंवा लाल तिखट बनू शकता आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि छान याला एक उकळ फुटू देऊया खूप छान कलर येतो आणि अगदी या मसाल्याची चव खूप जबरदस्त घरगुती मसाल्याची चव थोडीशी वेगळीच असते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत तर इथे आपल्या रस्त्याला छान उकळी फुटलेली आहे उकळी फुटल्यानंतर आता आपण थोडंसं बारीक करून तर्री फुटेपर्यंत शिजवून घेऊया आणि यास बंद करून देऊया तर इथे आता रस्सा पण तयार आहे आणि इकडे आपल्या ज्या वड्या आहेत त्याचं पीठ जे आपण बेसनसाठी लावलं होतं ते थंड झालं तर आता आपण याचे साईड्स कट करून घेऊया म्हणजे एक छानपैकी आपल्याला ह्या वड्या पाडता येतील तुम्ही असं जरी कट केलात तरी चालेल पण जो शेवटचा कट असतो थोडासा ओबडधोबड असतो तर त्यासाठी थोडंसं त्याला स्क्वेअरमध्ये असं कट करून घ्यायचं आणि मग आता आपण हव्या त्या आकाराच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या तर या वड्या पाडत असताना तुम्ही त्याला आकार तुमच्या इच्छेनुसार म्हणजे त्रिकोणी किंवा चौकोनी आकार देऊ शकता किंवा इवन डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही या कट करू शकता खूप इझिली कट होतात तर बरेच जण यावर तीळसुद्धा लावतात आवडत असतील लाव तर तुम्ही तीळसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे मी स्क्वेअरमध्येच या वड्या पाडवून घेतलेल्या आहेत बघा खूप इझी प्रोसेस आहे पण अतिशय चवदार या पाटवडी रस्याची भाजी होते आणि धुलवड स्पेशल जे लोक नॉनव्हेज खात नाहीत तर त्यासाठी ही एक अगदी जणू पर्वणीच आहे म्हणजे व्हेज लोकांसाठी झणझणीत ही भाजी आहे तर इथे रस आपली ज्या वड्या आहेत त्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आपला जो गरमागरम पाटवडेचा जो रस्सा आहे तो सर्व करूया तर अशा एका मोठ्याशा अशा पसरट भांड्यामध्ये हा रस्सा सर्व करायचा त्याचबरोबर आपल्याला ज्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या वड्या तुम्ही साईडला देऊ शकता तर ही पाटोडीची भाजी चपातीसोबत भातासोबत इवन अशी ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि खात असताना या वड्या तुम्ही रस्त्या भाजीमध्ये टाकून खाऊ शकता तर नक्की ट्राय करा धुलवड स्पेशल रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली तर खूप जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा